श्रावण मासातील आज पिठोरी अमावस्याचं औचित्य साधून करवीर निवासिनी श्री आंबाबाई मंदिरात चौसष्ट योगिनी पूजन सोहळा धार्मिक वातावरणात संपन्न झाला देवी भक्तांना शुभफल देण्याचा अधिकार प्रत्यक्ष जगदंबेनं या चौसष्ट योगिनींना दिला असल्यानं या पूजन सोहळ्याच्या वेळी शेकडो भाविक उपस्थित होते करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या पूर्व दक्षिण आणि उत्तर बाजूच्या भिंतीवर साक्षी विनायक ते गोपालकृष्ण मंदिरापर्यंत चौसष्ट योगिनींच्या प्रतिमा आहेत दर पिठोरी अमावस्येला या चौसष्ट योगिनींची विधिवत पूजा करण्याची परंपरा आहे जगदंबेच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना शुभफल देण्याचे अधिकार प्रत्यक्ष आदी मातेनं योगिनींना दिले आहेत त्यामुळं करवीर महात्म्यामध्ये या योगिनींचं महत्त्व अधोरेखित केलं आहे देवी दर्शनानंतर योगिनी दर्शन भक्तांनी करावा असा उल्लेखही करवीर महात्म्यामध्ये आहे अशा योगिनींचा पूजा सोहळा आज मंदिरात पार पडला वेदमूर्ती सुहास जोशी श्रीपूजक अजित ठाणेकर माधव मुनीश्वर यांनी आणि पूजन केलं यानंतर दीपा ठाणेकर मोहिनी दिवाण गौरी जोशी यांनी योगिनींसह देवी दर्शनासाठी मंदिरात आलेल्या महिला भाविकांची ओटी भरून त्यांना प्रसाद दिला यावेळी प्रसाद लाटकर गजानन जोशी संतोष जोशी केदारस्वामी विनायक दीक्षित उपस्थित होते